मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये विविध कामांचा सपाटा लावलेला आहे। दरम्यान विरोधकांकडून सुद्धा बीएमसीच्या कारभारावर टीका केली जाते। या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। मंत्री आदित्य ठाकरे जी आपल्या सोबत आहेत। आदित्य जी, एकाच वेळेत योग्य असा गोल तुम्ही केलेला आहे, निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, निवडणुकांचा शिवसेनेचा गोल कसा असेल? मला वाटतं निवडणुकीला अजून वेळ आहे, कधी लागेल आम्हाला माहिती नाही, पण गेले 5 वर्ष आपण देखील आमच्यासोबत फिरतात। प्रत्येक वेळी हा एक प्रश्न येतो, कुठचंही उद्घाटन असताना की हे निवडणुकीसाठी आहे का? एक म्हणजे अर्थात राजकीय पक्ष जे काही करत असतात निवडणुकीत आम्हाला लोकांना दाखवायचं असतं, तर निवडणुकीसाठी काही करणं हे चुकीचं नाही आहे, कारण निवडणूक ही आपली एक प्रथा आहे, परंपरा आहे आपल्या देशातली, आणि त्याच्याबद्दल आपल्याला गर्व असायलाच पाहिजे। पण ते होत असताना ही जी कामं आहेत ही लोकसेवेची कामं आहेत, जनिताची कामं आहेत। शिक्षणाचा दर्जा वाढवणं हे आम्ही गेले 10 वर्ष प्रयत्न करत आहोत। उद्धव साहेबांनी जे व्हर्च्युअल क्लासरूम आणले, टॅब्स आणले, आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याच अध्यक्षतेखालती आपण बघत आहोत, त्यांच्या नेतृत्वाखालती आपण CBSE शाळा असेल, ICC शाळा असेल, IB असेल, IGCC शाळा असतील, नवीन बिल्डिंग्स आपण करत आहोत, स्पोर्ट्स फॅसिलिटीज आपण करत आहोत, मुंबईकरांसाठी आपण चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहोत। आत्ताच्या बजेटमध्ये देखील आपण बघितलं असेल 15% वाढ आपण आरोग्यासाठी दिलेली आहे। 15% वाढ नाही, 15% बजेटच मला वाटतं, आणि आपल्या शिक्षणाच्या बजेटमध्ये वाढ केलेली मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट। हे फोगीर बजेट आहे असा थेट आरोप पुन्हा विरोधक करतात। विरोधकांचं तुम्ही भाषण वाचत राहिलं तर तुमचं त्याच्यावरच फोकस असेल, जर आमचं काम बघत राहिलं तर मुंबईकरून म्हणून तुम्हाला काम दिसेल।